इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। नुकताच याच महिन्यात नव्याने रुजू झालेले माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके यांनी सोमवारी प्रकृती अस्वस्थामुळे अचानक दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण विभागात पुन्हा एकदा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे। शालार्थ आयडीसाठी आयोजित केलेल्या कॅम्प रद्द करावा लागला आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। माध्यमिक शिक्षण अधिकारी फडके अचानक रजेवर गेल्यामुळे हा कॅम्प रद्द झाला, मात्र यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हेलपाटा झाला। हे काम युद्ध पातळीवर संपवावे असं शिक्षण आयुक्तांच्या सूचना आहेत, तरीही माध्यमिक शिक्षण विभागाने हा गोंधळ घातला आहे। तर दुसरीकडे मात्र शिक्षण अधिकारी फडके यांनी एक मोठा लेटर बॉम्ब टाकल्याचं दिसून आलं आहे। प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार संजय जावीर यांनी सोडल्यानंतर सीईओ आव्हाळे यांनी हा पदभार फडके यांना घेण्याची सूचना केली होती, पण फडके यांनी आपल्याकडे कामाचा व्याप असल्याचं सांगून प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार घेण्यास नकार दिला होता। तेव्हापासून मनीषा आव्हाळे आणि शिक्षण अधिकारी फडके यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या परिसरात गेल्या 2-3 दिवसांपासून रंगली आहे। विशेष म्हणजे फडके यांनी आपल्या वडिलांची तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगूनच स्वेच्छेने सोलापूरला बदली करून घेतले होते, मात्र काही दिवसातच त्यांची ही प्रकृती ढासळली असल्याचे पाहायला मिळाले। त्यांनी अचानक चक्कर येऊन पडल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे। तर प्रकृती अस्वस्थामुळे फडके हे रुग्णालयात दाखल झाले आहेत। रजा नाही मिळाली तर सेवानिवृत्ती घेण्याचा मनोदय फडके यांनी व्यक्त केल्याचं शिक्षण विभागातून सांगण्यात आलं आहे। दुसरीकडे मात्र शिक्षण अधिकारी फडके म्हणतात की माझ्याविषयी कोणीतरी ही अफवा पसरविली आहे असं शिक्षणाधिकारी माध्यमिकचे मारुती फडके हे म्हणत आहेत। माझे आई वडील वृद्ध आहेत, तसेच मला स्वतःला बीपी व शुगरचा त्रास आहे। अचानक शुगर वाढत आहे, मला अस्वस्थ वाटत असल्याने मी काही दिवस रजा घेण्यासाठी अर्ज दिला। जर माझा आजार कमी झाला नाही तर मला मात्र स्वेच्छा निवृत्ती घेण्याची वेळ येऊ शकते, असे त्यांनी अर्जात नमूद केल्याचंही स्पष्टीकरण दिलं आहे। आता नेमकं यानंतर शर्यतीत असलेले सुलभा वटारे की तृप्ती अंधारे, नेमकं शिक्षण अधिकारी पदी बसण्याचा मान कोणाला मिळणार हे येणाऱ्या 1-2 दिवसात कळून येईल। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037494।